गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ असल चव कोल्हापूरची आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी। राशिवडी तालुका राधानगरी येथील श्री नागेश्वर हायस्कूल मध्ये महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 11 डिसेंबर रोजी राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत काढण्यात आलेल्या अन्यायकारक आदेशाची होळी शाळेच्या पटांगणात करण्यात आली। यावेळी ज्येष्ठ लिपिक चंद्रकांत लाड म्हणाले की शासनाने 11 डिसेंबर रोजी काढलेला जीआर हा अन्यायकारक आहे, या निर्णयामुळे अनेकांचे संसार नष्ट होतील, म्हणून शासनाने हा जीआर त्वरित मागे घ्यावा आणि मूळ जीआर प्रमाणे सर्व पदे मंजूर करावी। शासनाने हा आदेश त्वरित मागे घेतला नाही तर संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक MS पाटील, पर्यवेक्षक SL चौगले, AV मोरे, SD कांबळे, DB टिपुकडे, SV पाटील, KR पाटील, GR पाटील, AN गोनुगडे, YM पाटील, SK निल्ले, NU खांडवी, RB कोळी, SS पाटील, VB पाटील, PV पाटील, ज्येष्ठ लिपिक चंद्रकांत लाड, धनाजी लुगडे, चंद्रकांत तापसे, महादेव गुरुड, रघुनाथ चव्हाण, सागर कुकले, नरेंद्र पाटील, सागर परीट आदी उपस्थित होते। RK न्यूज प्रतिनिधी पत्रकार सागर धुंद्रे, राशिवडे। नवीन जी आकृतीबंध लागू केला त्यामध्ये शिक्षकेतर कर्मचारी म्हणजे शिपाई पद वगळून हा जीआर लागू केला, त्याची अजून अंमलबजावणी झालेली नाही, त्यामध्ये देखील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यावर अन्याय झालेला आहे। आणि त्यानंतर आत्ता ही तारीख आहे की 11 डिसेंबर 2020 रोजी शिपाई कर्मचाऱ्यांच्यावर अन्याय होणारा हा काळा जीआर शासनानं काढलेला आहे आणि यासाठी याला विरोध म्हणून आम्ही आमच्या संस्थेमार्फत शाळेमार्फत याची ओळी करत आहोत। आणि यामध्ये मुख्याध्यापक हे याचे जीआर तात्काळ रद्द करण्यात यावा अशी आमची मागणी आहे। दिमिक शाळेमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती ही SS कोडनुसार पूर्वी होत होती, त्यानंतर 28 जून 1994 रोजी चिपळूणकर समिती शासनाने नेमलेली होती, त्यानुसार पद मंजूर झाली, त्याप्रमाणे भरती झाली। त्यानंतर परत शासनानं ही पदं ज्यादा होतात म्हणून 25 नोव्हेंबर 2005 रोजी एक GR काढला आणि त्या GR मध्ये आकृतीबंधानुसार शिक्षकेतर पदे मंजूर केली, त्यामध्ये जवळजवळ 45,000 पदं अतिरिक्त होणार होती, म्हणून महामंडळानं त्या GR ला विरोध केला। विरोध केल्यानंतर तो त्या GR ला शासनानं स्थगिती दिली, 25 नोव्हेंबर 2005 GR ला स्थगिती दिली, त्यानंतर परत 10 वर्षे ही स्थगिती कायम राहिली। 23 ऑक्टोबर 2013 परत शासनानं परत आकृतीबंध लागू केला, त्यामध्ये देखील परत 25-11 भयानक परिस्थिती निर्माण केली आणि त्यामध्ये आणि परत एका शाळेसाठी फक्त 2 पदं मंजूर केली आणि ह्याला शिपाई पदं मंजूर केली। त्यामुळं 23 ऑक्टोबर 2013 देखील महामंडळानं विरोध केल्यानंतर ही पदं कमी करायची थांबल्याने GR ला स्थगिती दिली। त्यानंतर परत शासनानं 2015 एक समिती नेमली, त्यामध्ये महामंडळाचे प्रतिनिधी, शासनाचे सचिव, आयुक्त, परत मंत्री आणि यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली। या समितीनं अहवाल सादर करायचा मुदत दिली, त्या मुदतीप्रमाणे समितीनं काम करून अहवाल शाळेमध्ये किती पदं आवश्यक आहेत त्याचा एक अहवाल शासनाला सादर केला, त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही। असे असताना देखील परत त्यांनी